एकच मशीन सर्व काम, बरच काही कामं होतात तिच्यामध्ये. पीठ मळणं, भाज्या चिरणं, नारळ खवणं, काय काय ते मशीन घेऊन चाललाय तुम्ही? काय एकच मशीन मध्ये अशी कामं होतात की कुठल्या देशामध्ये होत नाही. ती फक्त एकमेव काम आपली मशीन काम करते. तुमची एकच मशीन सर्व काम करते घरातली. असं काय त्या मशीन मध्ये? त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होतात. पीठ मळण्यापासून ते पुरणबारी करण्यापर्यंत तर भाज्या चिरण्यापर्यंत कमाल मशीन आहे. एक नंबर आहे. चला तुम्हाला काय काम करते ती दाखवतो तुम्हाला. या चला या बघा, तुम्हाला प्रात्यक्षित करून दाखवतो या मशीनचं. हे आपलं पूर्ण सेटअप करून ठेवलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये पीठ मळण्यापासून ते पुरणबारी करण्यापर्यंत कामं होतात. हे आपलं मशीन आहे. इकडे मिक्सर आहे, इकडे फूड प्रोसेसर आहे. स्पेशल काय माहिती आहे आपल्या मशीनमध्ये? मिक्सरचं जे काम करतो ना आपण कुठल्याही मिक्सरमध्ये, वाटण करायला गेलं तर होत नाही. कमीत कमी जरी टाकलं बारीक करायला तर एवढं जरी दोन पाकळ्या लसण्याच्या, म्हणजे थोडीशी चहासाठी अद्रक जरी असली तरी ती बारीक करता येते. याच्यामध्ये स्पेशालिटी ही दिलेली आहे. लावून घेतलं काही करायची गरज नाही. बटन दाबा, ऑन करा. विदिन अ सेकंद तुमचं काम याच्यामध्ये करता येतं. आणि एवढं बारीक आहे ना, कुठल्याही मिक्सरमध्ये बारीक होणार नाही. जे फक्त आणि फक्त आपल्या याच्यामध्ये बारीक होतं. अनेक गोष्टी याच्यामध्ये करता येतात, बाकीच्या गोष्टीसुद्धा करता येतात. मिक्सर तर तुम्हाला रिझल्ट दाखवलेले आहेत. मिक्सरची वैशिष्ट्य म्हणजे काय? झाकणाला वगैरे ग्रॅसकेट दिलेलं नाही, अनब्रेकेबल आहे. खाली पडलं तर तुटत नाही झाकणं वगैरे. हे मिक्सरची दोन मांडी दिलेली आहे छोटी मोठी. मेन काम तुमचं आहे ते सर्व काम याच्यामध्ये होतं. पीठ मळणं, भाजी चिरणं वगैरे जस्ट ठेवलं, लावून घेतलं, काही करायची गरज नाही. काय नाही, गव्हाचं पीठ घेतलं डायरेक्ट याच्यामध्ये टाकून द्या. कमीत कमी एका वाटीचं घ्या. जास्तीत जास्त अर्धा किलोपर्यंत याची कॅपॅसिटी आहे. तुम्ही जास्तीत जास्त टाकून करता येतं. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मीठ टाका, मीठ टाका, तेल घेता, तेल टाका, काही करायची गरज नाही. झाकण लावलं की फक्त वरतून पाणी होत आहे. कुठलंही म्हणजे आपल्याला नॉर्मली पाणी घेतो ना आपण, भाकरी पुरी पापड बराडे, म्हणजे कुठलाही पीठ मळत असेल ना, आता बटन चालू करा आणि पाणी टाकत राहा. सेकंद तुमचं काम याच्यामध्ये करता येतं. बघा बटन चालू केलं. जसं लागेल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि तुमचा गोळा करायची गरज नाही. काही नाही, काही पूर्ण गोळा तयार होतो याच्यामध्ये. विशेष म्हणजे भाकरी पुरी बघा, महत्त्वाचं म्हणजे भांड्याला चिटकत नाही. कुठलाही पुढ प्रोसेसरमध्ये पीठ मळतं म्हणजे भांड्याला चिटकतं, पण आपल्या याच्यामध्ये चिटकत नाही. आणि जसं आपण पीठ मळतो ना असं पीठ मळलं गेलेलं आहे आणि पूर्ण गोळा तयार होतो. बघा हा भाकरी पुरी पापड पराठे वगैरे कुठलाही पीठ घेतलं भांड्याला परत मळायची गरज नाही. हे असं पीठ मळलेलं आहे. अनेक गोष्टी म्हणजे करता येतात. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी म्हटलं भांड्या धुवायची गरज नाही. काय नाही, काय नाही, भांडं साफ करायची गरज नाही. बघा हे आपलं नॉर्मली पीठ मळलेलं आहे. ऑल पीठ, भाकरी पुरी पापड पराठे रवा मैदा चकली करंजीचे कुठलं असं पीठ नाही की याच्यामध्ये मळलं जाणार. बरं हेच नाही, याच्यामध्ये बाकीची कामं पण करतात. पुरणबारी करायचं असेल, पुरणबारी करायला खूप वेळ लागतो. डायरेक्ट याच्यामध्ये पुरण टाकून दिलं की सेकंदात तुमचं काम करता येतं. अशी शिजवलेलं पुरण आहे आपण घेतलेलं, डायरेक्ट टाका याच्यामध्ये. तुम्हाला पकडायची म्हणजे फक्त टाकायचं याच्यामध्ये आणि वरतून फक्त बटन चालू करायचं आहे. बघा विधीनं सेकंदात हा पुरण बारीक झालेला आहे. काही राहत नाही, काही नाही, काही नाही. बघा याच्यामध्ये आपल्याला नॉर्मली चिकन मटन जर असेल तर खिमा करता येतो. एक एक पीस वरतून टाकत राहायचे, बारीक होत राहणार. हां, पण जसं करतो तसं वरतून टाकत राहा, बारीक होत राहा. हा खिमा आपला रेडी. मिरची मसाला मीठ वगैरे टाकायचं आणि डायरेक्ट मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की डायरेक्ट तुम्ही बाहेर काढा आणि कबाब रेडी. बघा आपल्याला नाश्ता पण लागतो. आपल्याला याच्यामध्ये उडदाची डाळ करता येते. काही करायचं नाही, काही नाही, ब्लेड लावायची, भांडं बसवायचं आणि डायरेक्ट उडदाची डाळ टाकायची. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, या मशीनमध्ये कमी प्रमाणात पाणी लागतं. पाणी घ्यायची गरज नाही. भिजवलेली उडदाची डाळ टाकली, बटन चालू केलं, डायरेक्ट सेकंदात तुमचं काम करता येईल याच्यामध्ये. अजून फाईन पाहिजे तर आपल्याला जेवढं आपण फिरवू ना तेवढं. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं आपण वडे थापतो ना असे मेंदू वडे वगैरे असे वडे थापता येतात आपल्याला. बघा किती कामाची मशीन आहे आपली. हेच नाही, आज बऱ्याच गोष्टी करता येतात. भाज्या पण कट करता येतात. म्हणजे याच्या ज्याच भांड्यामध्ये आपल्याला भाज्या कट करायचं असेल तर हे भांडं आपलं लावून घेतलं ठेवलं याच्यामध्ये.
कांदा घ्या, कोबी घ्या, कुठलं पण काम घ्या, कांदा जरी चिरायचा असेल फोडणीचा बारीक कांदा अर्धा टाका पूर्ण भरून टाका, एका सेकंदात पावभाजी करायची असेल तर 10-15 कांदे टाका याच्यामध्ये, सेकंदात कांदे तुम्हाला व्हायच्या चिरकायचा ना, डोळ्याला जोमणार ना काय ना कशाची गरज आहे, तुमचं तेल गरम होण्याच्या त्या कांदा चिरून रेडी, जेवढा पाहिजे तेवढा भारी। बघा याच्यामध्ये अजून बरीच कामं करता येतात, ही आपली स्लायसर ब्लेड आहे, तसं त्याच्यामध्ये काकडी, गाजर, मुळा, बीट, बटाटा भाजी चकत करायची असेल तर काही वेळ लागत नाही, काय नाही फक्त ठेवलं हे लावून घेतलं, कुठलंही घ्या, काकडी घ्या, गाजर घ्या, बटाटा घ्या, इवन तुम्ही समजा एका बाजूला काकडी घेतली, एकाला गाजर टाकलं की डायरेक्ट एका बाजूला टाका तिन्ही दोन्ही एकत्र आणि फक्त बटन चालू करा, तुम्हाला पकडायची गरज नाही, काय नाही, स्पीड दिलेलं आहे बटन चालू करा। हे आपलं सॅलडचं काम केलेलं आहे आपण, हे आणि हे आपण सँडविचचं काम केलेलं आहे असं। आता ह्याच्यामध्ये ना स्लायसिंगचं आणखीन काही कामं करता येतात, जसं आता तुम्हाला मी दाखवलं ते तसं बटाटा भजी आणि कारल्याची भाजी करतो ना आपण चकत्या, एका बाजूला कारला टाका, एका बाजूला बटाटा टाका, दोन्ही एकदम आपल्याला करतो ना तसं ह्याच्यामध्ये चकत्या करता येतात, असं बटाटा भजी वगैरे आता बटाटा भजी करता येतो, आणि हे जर कारल्याची भाजी करतो ना आपण एका बाजूला, हे आपण असं करता येईल तुम्हाला, कारल्याची भाजी वगैरे करतो एका साईजमध्ये हाताने कापण्यापेक्षा एकट्यामध्ये एक समान। आता ह्याच ब्लेडमध्ये वेगळं काही करायची गरज नाही, ह्याच ब्लेडमध्ये आपण जसं भजीचं केलेलं आहे तसंच याच्यामध्ये भजीचे कांदेसुद्धा आपल्याला करता येतात, हवे तेवढे कांदे घ्यायचे, सालं काढायची आणि हवे तेवढे टाका, टाकले की काही करायची गरज नाही, आणि फक्त वरतून बटन दाबू बघा, हे आपण काय केलेलं माझ्या भजीचे उभे कांदे, एका सेकंदात जसं आपण करतो ना भजीचा उभा कांदा, भाजीचा उभा कांदा करता येतो, तसंच याच्यामध्ये बाकीच्या गोष्टीसुद्धा करता येतात, तसंच चायनीजचा कोबी करायचा असेल तर डायरेक्ट ठेवला लावून घेतला याच्यामध्ये, कोबी घेतले हवे तेवढे याच्यात डायरेक्ट टाकून द्या, जसे आपण लांब लांब चिरतो ना कोबी वगैरे चायनीजसाठी वगैरे, तर डायरेक्ट याच्यात टाका, सेकंदात काम तुम्ही याच्यामध्ये करता येतं, फक्त टाका आणि फक्त पूजा बघा, हे जसे चायनीजचा कोबी लागतो ना आपल्याला, उभा उभा कोबी आहे बघा, हा कोबी चायनीजचा, ह्याच ब्लेडमध्ये सारख्या ब्लेड बदलायची गरज नाही, काय ना हीच आपली स्लायसर ब्लेड आहे, याच्यामध्ये चकत्या होतात, सर्व गोष्टी होतात, भजीचा कांदा, चायनीजचा कोबी, बटाट्याची म्हणजे गोल चकत्या वगैरे, ऑल सँडविचचं काम सुद्धा ह्याच ब्लेडमध्ये होतं, एवढंच काय आपल्याला कारलं, पडवळ, दोरती वगैरे असे सुद्धा काम आहे आम्हाला याच्यामध्ये करता येतं। बघा स्लायसिंग म्हटलं ना की आपल्याला जसं ह्या गाजर स्लाईस केलेलं आहे तसं काकडीसुद्धा आपल्याला करता येतं स्लायसिंग, बरं काकडीच नाही तर आपल्याला इव्हन महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो असो किंवा कांदा असो गोल चकत्या करता येतात आपल्याला या स्लायसरमध्ये आपल्या मशीनमध्ये। तसं दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं किशनी दिलेली आहे, याच्यामध्ये गाजर किसायचे म्हटलं की आपण मार्केटमध्ये म्हणलं की खूप वेळ लागतो, 1 किलो गाजर 1 मिनिटाच्या आतमध्ये किसता येतात, काही करायची गरज नाही, हवे तेवढे गाजर घ्यायचे वरतून टाकायचं जसं आपण करतो किशनी, दोन्ही बाजूला टाकता येतात एका सेकंदात, गाजर, दुधी, बीट, बटाटा किसायचं असेल तर आपल्याला असे किसायची कामं होतं। आपल्या मशीनमध्ये स्पेशालिटी म्हणजे काय, नारळ खवता येतं, जो नारळ आपण वेळ खवतो ना तो आपल्याला या मशीनमध्ये खवता येतो, महत्त्वाचं म्हणजे आपल्या नारळ खवणीला वर्षानुवर्षे धार करायची गरज नाही ना, गंजत नाही ना, खराब होत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे हे शक्य का झालेलं आहे, मेन म्हणजे आपल्या ह्या मशीनच्या स्पीड कंट्रोलमुळे, हा स्पीड दिलेला आहे मिनिममपासून, तसं वाढवत जाऊ तसा स्पीड वाढत जातो, महत्त्वाचं म्हणजे बोर्ड गेलं हात गेलं कापत नाही काही नाही, याला धार नाही आहे, आणि जसं आपण नारळ खवतो तसं याच्यामध्ये नारळ खवला जातो, नुसतं वर पकडायचा जसं जागेवरती फिरवायचं बघा नारळाची कवळ, जसं आपल्याला सोलकढी वगैरे करायची असते, नारळ आपल्याला पाहिजे असतात, मोदक वगैरे बनवतो आपण नारळाचे वगैरे किंवा नारळाच्या वड्या करतो आपण, हे असं पूर्ण नारळ याच्यामध्ये काही सेकंदात खवला जातो जसं आपण खवतो तसं, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हाताला लागणार नाही काही नाही काही नाही काही नाही बघा, जसं आपण नारळ खवतो पूर्ण नारळ याच्यामध्ये सेकंदात, म्हणजे जी मिनटाची कामं खाली बजा वेळी काढा काही गरज नाही काही ना, पूर्ण काही राहत नाही याच्यामध्ये, पूर्ण शेवटमध्ये असा नारळ खवला जातो, आणि जसं आपण नारळ खवतो तसं याच्यामध्ये नारळ खवला जाईल, महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही आपण नारळ खवलेला आहे जसं आपण खवतो याच्यामध्ये नारळ खवला गेलेला आहे, तसंच आपलं ह्या मशीनमध्ये ज्युसरचं सुद्धा काम करता येतं, जस्ट ठेवलं लावून घेतलं जाळीवलं भांडं आहे, संत्र मोसम लिंब आणलं काही करायचं नाही, सालं काढायची गरज नाही काही नाही, आडवा भाग करायचा जसं आपण नारळाचा आडवा भाग केला होता तसा दोन भाग करायचे, बटन चालू करायचं, त्याला स्पीड दिलेला अर्धा भाग वर पकडला की बिया चोता वगैरे वर ज्यूस खालच्या भांड्यात पडतो, संत्र मोसंब लिंबासाठी एवढंच काय, ह्याच्यामध्ये आणखीन बाकीचे आपले दूध टाकून मिल्कशेक बनवतो ना चिकू, आंबा, केळी, स्ट्रॉबेरी, ते सुद्धा आपल्याला मिल्कशेक आपल्या या डायरेक्ट भांड्यात टाकून बनवता येतात। तुमची मशीन तर जबरदस्त आहे, किती ते पदार्थ बनतायत तुमच्या समोर आणि काही सेकंदामध्ये बनतायत, बऱ्याच गोष्टी होतात, हे तर काही नाही आहे, हे तर आम्ही छोटासा नॉर्मल डेमो आहे, तुम्ही जर घरी बोलवलं ना याच्यापेक्षा 10 पटीने डेमो आम्ही करून दाखवतो, ते कणिक म्हणले 45 सेकंद, सरस्वतीची काय 55 सेकंद, सेकंदामध्येच खेळ आहे मशीनचा, सर्व गोष्टी सेकंदातच होतात, आणि रियालिटी तुम्हाला मी दाखवलेला आहे समोर,
तुम्ही घरी बोलवा, मुंबई पुण्यासाठी तर आपण घरपोच सर्व्हिस देतोच आहोत. आता हे गृहिणीने आपल्या महाराष्ट्रातील माणसांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे, ही मशीन कुणाला घ्यायची तर कशी मिळणार ही मशीन? कुठेही जाऊ नका, तुम्हाला स्क्रीनच्या खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. मुंबई पुण्यामध्ये तर घरपोच डेमो डिलिव्हरी देतो आपण. मुंबईच्या आणि पुण्याच्या बाहेर असाल तर तुम्हाला बाय कुरिअर थ्रू आम्ही तुम्हाला प्रोडक्ट पाठवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जी किंमत आहे 7,200, पण आम्ही काय केलेलं, डायरेक्ट तुम्ही आमच्या कंपनीमार्फत घेत असाल तर तुम्हाला 1,000 रुपये डिस्काउंट आहे. म्हणजे 7,200 आहे किंमत भली, पण तुम्हाला द्यायचे 6,200. 6,200 तुम्हाला मशीन भेटते. आणि मुंबई पुणे शिवाय अतिरिक्त असेल तर तुम्हाला कुरिअर चार्जेस ॲड करून मिळतील. आणि हे हा सगळ्यात महत्त्वाचा मराठी माणसाचा व्यवसाय आहे हा. इथे काय लिहिले दादा, मराठी माणसाने मराठी माणसांसाठी तयारी केले उत्पादन. मराठी मेन म्हणजे ना मराठी माणसाचं उत्पादन आहे, म्हणून आम्ही तुम्हाला एवढं आवजून आणि ठोकून सांगतो की हे आपलं एक नंबर मशीन आहे. ही मशीन कुठे पण मिळणार आणि ही मशीन तुम्हाला कुठेही मिळणार तुम्ही सांगाल त्या ठिकाणी. फक्त मुंबई आणि पुणे सोडून तुम्हाला डिलिव्हरी चार्ज लागेल. हा, मुंबई आणि पुणे सोडून डिलिव्हरी चार्ज लागेल. अच्छा, मशीन तर आता चांगलीच आहे आणि तुमचा व्यवसाय पण भारी आहे. आणि हे नक्कीच मशीन गृहिणींचं काम कमी करणार आहे किचन मधलं. तर प्रत्येकाच्या किचन मध्ये ही मशीन असावीच असावी अशी मशीन आहे. ही मशीन अशी आहे की प्रत्येकांच्या घरात शनोशनी वापरणारी आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत स्वयंपाकाची कामं जी मिनिटाची आहे ना, ती सेकंदात तुम्हाला मी करून दाखवलेली आहे आणि फटाफट होतात ती. बघा, ही आपली अशी मशीन आहे, तुम्ही वेळ काढू नका, झटकन पटकन ऑर्डर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा, पटकन प्रत्येकाच्या किचनमध्ये आपली मशीन मागवून घ्या. बघा कशी वाटली आपली मशीन, घंटाची कामं मिनिटामध्ये, मिनिटाची कामं सेकंदामध्ये, अशी बरीच कामं करता येतात. कसं वाटलं आपलं मराठी माणसाचं प्रोडक्ट, आहे की नाही छान?